नमस्कार, मी सुप्रिया गुरव नागेश करजगी ऑर्किड स्कूलमधून तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दासाची सुरुवात आपण मनाच्या श्लोकने करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम हात जोडायचा आहे आणि माझ्यासोबत हा श्लोक म्हणायचा आहे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. श्री मनाचे श्लोक श्रीराम समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ सत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा मना सजना भक्ति पंथे ची जावे तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदि वदावा सदाचार हाथोर सांडून येतो जनी तो चितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. विद्यार्थी मित्रांनो, हात खाली करायचे. गेल्या पाठामध्ये कोणतं लेसन आपण अभ्यासलेलो आहोत लक्षात आहे ना तुमच्या? कोणता लेसन होता? बरोबर आहे पाठ 5, चित्रासंबंधी बोला. हो की नाही? आपण बरंच काही बोललो, अनेक गोष्टींची माहिती पण घेतलो. हो की नाही? गेल्या लेसन मध्ये सांगितलं होतं की चित्रासंबंधी बोला. हो, आणि या लेसन मध्ये काय सांगितलेलं माहितीये तुम्हाला? चला तर अभ्यासूया. मराठी सुलभ भारती इयत्ता 3 पाठ 6 एकमेकांशी बोला. तुम्ही म्हणत असाल यात नवीन काय आहे? एकमेकांशी तर मी नेहमीच बोलतो, रोजच बोलतो. वर्गात तर काही विचारायलाच नको. हो, हो की नाही? बरोबर आहे ना? टीचर सारखं सांगत असतात शांत बसा शांत बसा, तरी आमच्या गप्पा चालू असतात. हो ना? तुमचा आवडता विषय म्हणजे गप्पा, आणि टीचर स्वतःहून सांगायला एकमेकांशी बोला. मग किती बोलायचं? आज कंटिन्यू बोलायचंच का? आपण कशा संबंधी बोलायचं नेमकं? बोला म्हणजे काय? अगदी लहान असल्यापासून आपण बोलतो, पण एकमेकांशी बोला म्हणजे एकमेकांशी संवाद. संवादच नाही तर सुसंवाद आपल्याला साधायचा आहे. हा सुसंवाद नवीन प्रकार काय आहे असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? सुसंवाद म्हणजेच एकमेकांशी व्यवस्थितपणे चांगल्या रीतीने समोरच्याला समजेल अशा भाषेत बोलणे, त्याला न दुखवणे, किंवा काही आपल्याला विचारायचं असेल तर ते व्यवस्थितपणे विचारणे, त्याला म्हणतात सुसंवाद. तुम्हाला माहिती आहे का, आपण बऱ्याच वेळेला घरात काहीतरी विचारलो किंवा मित्रांमध्ये खेळताना काहीतरी विचारलो तर तो मध्येच रागाला येतो, माहित नाहीये का तुला, दिसत नाहीये का तुला, असं बोलतात. हो की नाही? किंवा कधी कधी आपणच तसं बोलतो, बरोबर आहे ना? मग त्याला सुसंवाद नाही म्हणत. सुसंवाद म्हणजे काय? शांतीने समोरच्याला सांगणे, व्यवस्थित ऐकणे आणि व्यवस्थित बोलणे, याला म्हणायचं सुसंवाद. मग आपल्या पाठामध्ये सांगितलेलं आहे एकमेकांशी बोलायचंय, मग कोणत्या पद्धतीने त्यांनी बोललेले आहेत? चला तर बघूया आपण पाठ 6 एकमेकांशी बोला. सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय. प्रथम चित्राकडे लक्ष द्या. काय दिसत आहे या चित्रामध्ये तुम्हाला? ओळखायचं आहे? नीट लक्ष देऊन थोडंसं बघायचंय. या चित्रामध्ये काय दिसत आहे? एक मुलगी आणि मुलगा. मुलीच्या हातात काय दिसत आहे? कोणती वस्तू आहे बरं? थोडंसं लक्ष द्या. काहीतरी वस्तू आहे, हो ना? तर हे दोघं बोलत आहेत आणि हातात काहीतरी दाखवत आहे ते. मग दाखवतीये नेमकं काय दाखवते आपण बघूया. मुलगा, हे बघा वाक्य दिलेलं आहे आपल्याला इथं, मुलगा म्हणून पुढे डॉट दिलेले, दोन डॉट. याचा अर्थ काय आहे? मुलगा म्हणजे आणि डॉट म्हणजेच मुलाने हे वाक्य बोललेलं आहे, आणि मुलगी आणि समोर परत डॉट आणि पुढे वाक्य आहे, म्हणजेच पुढे
दोन टिंब दिसतात आपल्याला, याचा अर्थ हे वाक्य मुलीने बोललेलं आहे. मुलगा हा वेगळा चेंडू दिसतोय. काय म्हणतोय तिला हा मुलगा? म्हणतोय हा वेगळा चेंडू दिसतो. मुलगी नाही, हा चेंडू नाही, हे कवट आहे, हे फळ आहे. बालमित्रांनो, हिच्या हातामध्ये जे आपल्याला दिसते की नाही ते चेंडू नाहीये तर कवट आहे. बऱ्याच वेळेला कसं होतं, आता तुम्हीच बघा माझ्या हातात काय दिसत आहे, काय वाटतं तुम्हाला कलरवरून? एखादं फ्रुट्स किंवा लिंबू किंवा असं संत्री वाटते की नाही, परंतु काय आहे? चेंडू. बरे, तर या ठिकाणी या हातामध्ये जे दिसत आहे तो चेंडू सारखा आहे, परंतु तो काय आहे? फळ आहे, कवट. काही जणांनी पाहिलं असेल किंवा काही जणांनी पाहिलं सुद्धा नसेल, कवट हे एक फळ आहे आणि शक्यतो दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते फळ आढळून येतं. आणि आपल्याकडे पण मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला जर तुम्ही कधी गेला असेल किंवा आई वडिलांनी आणलं असेल तर तुम्हाला माहित झालं असेल की कवट असतो. कवट जो असतो त्याचा कवच जो असतो की नाही एकदम कडक असतं, खाली जरी टाकलं ना लवकर ते फुटत नाही. बेलाचं फळ बघितलंय का तुम्ही? बघितलंय कसं असतं, मोठं असतं की नाही? त्याप्रमाणे हे फळ पण असतं आणि त्याचा रंग कसा असतो? तपकिरी रंग असतो. आणि आतमध्ये त्या फळाच्या आतमध्ये काय असतं माहितीये का तुम्हाला? खाल्लंय का कधी तुम्ही? त्याची चव अनुभवली आहे? बरेच जण अनुभवलेत आणि काही जण अनुभवले सुद्धा नाहीयेत. तर आपण बघूया, कवट हे जे फळ आहे आतमध्ये आंबट असा गर असतो, ते फोडलं की आंबट गर निघतो आणि त्या गरापासून मस्तपैकी चटणी करता येते, जेली बनवतात, गुळ वगैरे घालून मुरंब्यासारखा एखादा पदार्थ बनवतात. एवढंच नव्हे तर बर्फी सुद्धा बनवतात. अनेक उपयुक्त, अनेक गोष्टीसाठी उपयुक्त असा हा फळ आहे. कवट या फळापासून, याच्या सेवनापासून आपल्याला फायदे सुद्धा आहेत बरं का, जसं की दमा असेल, क्षयरोग असेल, अनेक रोगांवरती तो औषधी असा एक उपयुक्त फळ आहे. त्याच्या सेवनाने अनेक रोग देखील जातात. शिवाय कवट जे झाड आहे कवटाचं 7 ते 8 किंवा 9 इंचापर्यंत वाढतं ते, आणि झाडाला त्याचं 3-3, 4-4 फळ असे एकदमच लगडलेले असतात. त्याची पानं सुद्धा थोडीफार वेगळी असतात. आणि कवट जे आहे फक्त महाराष्ट्रातच मिळतो या साईडला, म्हणजे उत्तर प्रदेश वगैरे या साईडला शक्यतो नाही मिळता, दक्षिण भारत आणि श्रीलंका वगैरे तिकडच्या देशामध्ये तो जास्त प्रमाणामध्ये मिळतो आणि आपल्याकडे मागवून तो विकला जातो. पुढचं वाक्य बघूयात. म्हणजे यापासून आपल्याला काय कळलं की फळ, बरेच फळ आपल्याला माहीत नसतात किंवा पाहिलं की उपयुक्त वाटत नाहीत, परंतु उपयुक्त असतात. जसं की बेलाचं फळ आपण आता ऐकलं, बेलाचं फळ बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल. बेलाच्या झाडाला जे फळ येतात त्यांना बेलाचं फळ म्हणतात. ते सुद्धा अनेक गोष्टीसाठी आपल्याला उपयुक्त असं आहे आणि औषधी सुद्धा आहे. आणि त्याप्रमाणेच हा कवट देखील उपयुक्त फळ आहे. आणि ती त्याला सांगत आहे की हे फळ आहे, चेंडू नसून फळ आहे. तो चेंडू सारखा दिसतो, टणक आहे, म्हणून या मुलाला वाटलं की खेळण्यासाठी वेगळा चेंडू तिने आणलेला आहे. त्यांच्यामध्ये हा जो संवाद झाला यालाच म्हणायचं संवाद आणि सुसंवाद. ती म्हणली का तुला दिसत नाहीये माझ्या हातात काय आहे असं म्हणली का? नाही. तर ती काय म्हणली? नाही, हा चेंडू नाही, हे कवट आहे, हे फळ आहे. या पद्धतीचं बोलणं म्हणजेच काय आहे? संवाद साधणे, सुसंवाद साधणे. पुढचं चित्र बघूयात. दिसत हे चित्र तुम्हाला सर्वांना? काय दिसत आहे या चित्रामध्ये? इथे कोण आहे? एक काका आहे. आणि इथे कोण आहे? तुमच्या एवढीच एक छोटीशी मुलगी आहे. आणि ती त्यांना काय विचारत, काहीतरी विचारत आहे, हो ना? काय विचारत आहे बघूया. मुलगी, काका तुम्ही काय करता? काय म्हणते ती? काका तुम्ही काय करता? तिचा हा प्रश्न आहे, म्हणून वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेला आहे. सुरुवातीला बघा काका आणि पुढे काय आहे? स्वल्प विराम. आणि तुम्ही काय करता यानंतर आलेला आहे प्रश्न चिन्ह. काका काय म्हणतात बघूयात. मी झाडाला पाणी घालतो. काय म्हणत आहेत? मी झाडाला
पाणी घालतो। बऱ्याच वेळेला कसं होतं, आपण लवकर काय बोलायचं, बोलायची सुरुवात कुठून करायची असा प्रश्न कधी कधी आपल्याला पण पडतो की नाही। मग अशा वेळेला आपल्याला दिसतं समोरचा व्यक्ती काम करतोय किंवा काय काम करतोय हे दिसत असतं, तरी पण आपण त्याला हटकूनच प्रश्न करतो की काय करत आहात म्हणून, हो की नाही। बऱ्याच वेळेला तुम्ही सुद्धा केलेलं असाल असं घरामध्ये आईला बाबांना, आपल्या डोळ्यांना दिसत असतं, काहीतरी स्वयंपाक करत असेल, भाजी करत असेल किंवा बाबा एखादं काम करत असेल, तरी पण आपण जाऊन त्यांना विचारतो की काय करता म्हणून, त्यावेळेला तुम्ही कसं उत्तर देतात, काहीतरी आपण जे करत आहे ते सांगतात, हो की नाही। म्हणजे तिथून बोलायची सुरुवात होते, संवाद सुरू होतो। काका म्हणतात मी झाडाला पाणी घालतो, तिच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देतात। पुढे या चित्रात बघा, दिसतं का? हा, काय दिसत आहे? घर दिसत आहे ना, घरातलं वातावरण कसं आहे। एक मुलगा काहीतरी विचारतोय बोट करून, हो की नाही। कुणाला विचारतोय? आईला। घरामध्ये आई आहे आणि मुलगा आहे आणि तो विचारतो हात करून की हे काय आहे, हो की नाही। आता मुलगा, आई याला काय म्हणतात, कशाकडे हात केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे काय आहे? आईला त्याने विचारत आहे की हे काय आहे, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का, पाहिलं असेल ना घरामध्ये, बरोबर आहे, काय आहे, फुलदाणी। आई काय म्हणते, याला फुलदाणी म्हणतात। मित्रांनो, फुलदाणी कशासाठी वापरतो आपण, कशासाठी, शोभेसाठी, बरोबर आहे ना। आपल्या घरात डेकोरेट करण्यासाठी किंवा घरात देवघरामध्ये वगैरे काही लक्ष्मी वगैरे असतात की गणेशा, जेव्हा गणपती बसतो, लक्ष्मी बसतात, तेव्हा आपण तिथे समोर ठेवत असतो की नाही, फुलदाणी वगैरे। आणि शिवाय शाळेमध्ये किंवा इतर काही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा सुंदर दिसावं, फुलांचा सुवास सगळीकडे पसरावा म्हणून असं फुलदाणी ठेवून त्यामध्ये रंगीतरंगीत असे फुलं सजवून ठेवतात, जेणेकरून वातावरण प्रसन्न राहावा। मुलगा आईला म्हणतो, आई परत कॉमा आहे, याला काय म्हणतात, पुन्हा प्रश्नचिन्ह। म्हणजे बघा, आपण एखादं वाक्य जेव्हा विचारतो त्यांना, त्यामधून आपल्याला उत्तर हवं असतं, म्हणजेच काय झालं ते प्रश्न झालं, म्हणून त्या वाक्याच्या समोर येतं प्रश्न चिन्ह। आई म्हणते, आई, आईचं वाक्य बघूया, याला फुलदाणी म्हणतात आणि पुढे आहे पूर्ण विराम, फुल स्टॉप, त्यालाच म्हणायचं पूर्ण विराम। म्हणजे आपण जसं उत्तर लिहिताना फुल स्टॉप देतो, क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मार्क देतो, बरोबर आहे ना। उत्तर लिहिल्यानंतर पूर्ण विराम द्यायचं असतं, म्हणून वाक्य खालच्या वाक्याला, मुलाच्या या प्रश्नाला आईने उत्तर दिले आहे म्हणून इथे पूर्णविराम दिलेलं आहे। पुढे बघा, या चित्रामध्ये काय दिसत आहे, वेगळा चित्र दिसतोय ना, थोडासा दोघ जण चाललेले दिसतायत आपल्याला, कुठं चाललेत बरं, चित्रावरून काय अंदाज येतोय, एक छोटीशी मुलगी आहे, हो की नाही, पाठीमागे काय आहे तिच्या, बॅग, स्कूल बॅग, हो ना। म्हणजे कुठे चालली असेल ती, बरोबर आहे, कुठे चालली आहे, शाळेला। आणि या कोण आहेत, आजी। मग या दोघांचा संवाद काय झालाय बघूया, चला। आजी तू कुठे चाललीस, तू कुठे चाललीस, मुलगी मी शाळेत चालले। आजीचा आणि या मुलीचा हा जो आहे संवाद, हल्ली बघा आपला संवाद जो आहे कमी होत चाललेला आहे, हो की नाही। मोबाईल, टी व्ही यामध्ये आपण जास्त गुंतत चाललो आहे आणि मोठ्यांशी बोलणं म्हणा किंवा मित्रमैत्रिणीशी बोलणं थोडंसं कमीच होत चाललंय, हो की नाही। कंटिन्यू गेम खेळणं या मोबाईल गेम खेळणं किंवा काहीतरी खेळणं यामध्ये आपण गुंतत असतो, मोठ्यांशी, घरातल्या आजी आजोबांशी, कधी कधी खूपच रेअरली होतं आपलं बोलणं, म्हणजे खूपच थोडं होतं, हो की नाही। आणि आजी आजोबांना नातवंड म्हणजे कसे असतात माहिती आहे का, अगदी मित्रमैत्रिणीसारखे असतात, सगळं काही त्यांच्याबरोबर शेअर करत असतात, मस्त गप्पा मारतात, अगदी मैत्रिणीशी मारल्यासारखं, हो की नाही। तुमचे पण आजी आजोबा मारत असतील ना तुमच्याबरोबर, तुमचा अभ्यासही घेतात, अनेक गाणी गोष्टी सांगतात, परंतु हल्ली काय काय लागलं की हा संवाद कुठेतरी कमी कमी होत चाललाय, त्यामुळे कसा संवाद साधला पाहिजे, त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे, त्यांनाही वेळ देता आला पाहिजे, छोट्या मोठ्या तुमच्या शाळेतल्या गमती जमती त्यांना सांगता आलं पाहिजे।
आता ही चाललीय शाळेत, हो की नाही? शाळेत जायचं म्हणलं तर सगळ्यांनाच आपल्याला पण उत्सुकता लागली ना. कधी एकदा आपली शाळा सुरू होते, कधी शाळेला जायला मिळतं, शाळेतली दंगा मस्ती, शाळेतलं ते शिक्षण, हो की नाही? सगळंच वेगळं आहे. अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. प्रत्येक वर्षी नवनवीन गोष्टी आपण शिकत असतो. शाळा हे ज्ञानाचं मंदिर आहे. इथे अनेक प्रकारचं ज्ञान मिळतं. औपचारिक, अनौपचारिक, कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं, साऱ्या गोष्टींची आपल्याला माहिती मिळतं. अनेक मित्रमैत्रिणी मिळत असतात आणि गुरूंकडून म्हणजेच आपल्या टीचर लोकांकडून आपल्याला मायेचं एक आईसारखं प्रेमसुद्धा मिळतं. म्हणून सगळ्यांसाठी शाळा म्हणजे काय आहे? एक आवडीची गोष्ट. म्हणजे शाळा म्हणजेच काय? प्रिय. शाळा सगळ्यांनाच प्रिय असते. पुढच्या चित्रात बघायचं आहे, कोण दिसत आहे चित्रात? कोण दिसत आहे? एक मुलगा आणि मुलगी. बर, काय आहे त्यांच्या हातामध्ये? खेळणी आहे का? नाही ना, काहीतरी वेगळं. वेगळं म्हणजेच काय आहे? दिसत का व्यवस्थित? पिशवी. काय दिसत आहे? पिशवी दिसत आहे त्याच्या हातामध्ये. आणि ती हात करून त्याला विचारत आहे. काय विचारत आहे बरं? आपण वाक्यामध्ये बघूया. मुलगी, तू कापडी पिशवी का घेतलीस? काय प्रश्न केलाय? तू कापडी पिशवी का घेतलीस? मुलगा काय म्हणतो बघूया. मुलगा, आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही. खूप महत्वाचं वाक्य की नाही हे? आपण पण बघा, सुरुवातीला कुठेही बाहेर जाऊ दे, कुठेही जाताना, काहीही आणताना आपल्या हातामध्ये काय असायचं? अशी पिशवी असायची, हो की नाही? प्लास्टिकची. काही घ्यायचं असेल तर पटकन आपण घेऊन जायचो. प्रत्येक ठिकाणी कुठेही जाऊ दे, जास्तीत जास्त अशा पिशव्यांचा वापर व्हायचा. एवढंच नव्हे तर बऱ्याच वेळेला आपण जेव्हा खाण्यासाठी वगैरे हॉटेलला किंवा दुसरीकडे गेलो, पार्सल आणायचे आपण आणि अशा कॅरीबॅगमध्ये ते पॅक करून द्यायचे. मग का बरं बंद केले? खूप सोयीस्कर होतं की नाही आपल्यासाठी? तरी मग का बरं बंद करावं लागलं? आहे का आयडिया? लक्षात आहे का बंद केलं? कारण या प्लास्टिकचा विघटन लवकर होत नाही, त्यामुळं अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जसं की बरेच लोक काय करतात, अशा प्लास्टिकच्या मेनकागदामध्ये राहिलेलं जे अन्न असतं की नाही, ते अन्न घालून टाकून देतात. टाकून दिल्यावर काय होतं? जे बाहेर चरणारे जनावर असतात, मोकाट सुटलेले असतात ना, वेग फिरणारे जनावर वगैरे, ते कॅरीबॅग सकट खातात, कारण त्यांना काढून खाता येत नाही. मग त्या प्राण्यांना त्या कॅरीबॅग खाल्ल्यामुळं त्यांच्या जीवावरती खूप काही असं प्रॉब्लेम्स येऊ लागले. म्हणजे आपण जर अनावश्यक गोष्ट खाल्ली की आपल्या पोटात कसं दुखतं की नाही, मग तसं प्राण्यांना सुद्धा काय व्हायचं? त्रास होऊ लागला. अनेक प्राणी दगावले सुद्धा पोटामध्ये कंटिन्यू प्लास्टिक गेल्यामुळं. आणि इवन एवढंच नव्हे तर आपण जेव्हा टाकतो कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये, मग तो कचरा सगळा एका ठिकाणी साठवला जातो, मग त्या ठिकाणी बाकीचा जो कचरा असतो, ओला कचरा, सुका कचरा, तो त्या त्या पद्धतीने विघटन केलं जात आहे, परंतु प्लास्टिक विघटन होत नाही. आणि इवन जर हा उडत उडत कुठं जर शेतामध्ये जमिनीवर पडला असेल तर बरीच वर्ष तो तसंच जमिनीमध्ये राहतो. काही वर्षानंतर जरी खोदलं तरी ते तसंच प्लास्टिक दिसतं आपल्याला. मग त्यामुळं काय होतं? तेवढाच भाग जमिनीचा काय होतो? निरुपयोगी होतो. तिथं वेगळं शेतामध्ये किंवा जिथं पीक वगैरे येतो अशा ठिकाणी जर पडलं तर त्या ठिकाणी पीकच येत नाही. तेवढा भाग काय होतो? प्लास्टिक जेव्हा जिथं जिथं पडलेलं असतं तिथं वर येण्यासाठी, जमिनीतून वर पिकांना येण्यासाठी चान्सच नसतो ना. त्यामुळं काय होतं? जमीनसुद्धा खराब होऊ लागते, नापीक होऊ लागते. आणि पाण्यामध्ये वगैरे पडल्यामुळं त्यात ते जीवजंतू जे आहेत, मासे वगैरे, ते सुद्धा दगावले जातात. अनेक असे प्रॉब्लेम्स प्लास्टिकमुळे क्रिएट होत होते. आपल्याला सुरुवातीला खूप उपयोगी असा वाटत होता, परंतु नंतर नंतर त्याचे दुष्परिणाम आपल्याला कळू लागल्यावरती सरकारने प्लास्टिकवरती काय केली? बंदी घातली. आणि त्यानंतर आपण कापडी पिशव्या वापरायला लागलो. कापडी पिशव्या आपल्याला माहीत नव्हतं का? माहिती होतं. आपल्या या प्लास्टिक येण्याच्या पूर्वी आपले आजी आजोबा वगैरे प्लास्टिकचे पिशव्या वापरत नव्हते. काय वापरायचे? असे
कापडी पिशवते वापरत होते, परंतु जसं जसं काळ बदलत गेला तेव्हा प्लास्टिकचा वापर वाढत होता. परंतु आता सध्याला आपण काय करतो, भाजी आणायला जाऊ दे, मार्केटला जाऊ दे, कुठेही जाऊ दे, या कापडी पिशव्या वापरतो. ह्या धूनसुद्धा आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो हो ना, यामुळे निसर्गाची हानीसुद्धा होत नाही. त्यामुळे सध्याला प्लास्टिक बंद करून पुन्हा आपण सर्वजण कापडी पिशव्या वापरत आहोत. मग हा मुलगा पण तेच सांगत आहे की आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही, पुन्हा आपण कापडी पिशव्या वापरूयात, जेणेकरून निसर्गाला प्राण्यांना कोणतीही हानी होणार नाही. पुन्हा एकदा आपण वाक्य वाचूयात. आता हे वाक्य सुरुवातीला मी तुम्हाला वाचून दाखवते आणि तुम्ही सुद्धा हे वाक्य वाचायचे आहेत. मुलगा, हा वेगळाच चेंडू दिसतो. या मुलाचं वाक्य काय आहे वाचा माझ्यासोबत. म्हणायचंय, हा वेगळाच चेंडू दिसतो. मुलगी, नाही हा चेंडू नाही, हे कवट आहे, फळ आहे, हे फळ आहे. पुढे मुलगी, काका तुम्ही काय करता. काका त्यांचं वाक्य, मी झाडाला पाणी घालतो. बघा, मी झाडाला पाणी घालतो, मगाशी थोडं सांगायचं माझं राहून गेलं की नाही. झाडाला पाणी घालणे म्हणजेच काय करणे, झाडाचं संगोपन करणे. आपल्याला जसं अन्न पाण्याची गरज असते की नाही, तसं झाडांना सूर्यप्रकाशाची, पाण्याची, मातीची आवश्यकता असते वाढण्यासाठी. आपण जसं पाणी पितो, अन्न खातो, मग आपली वाढ होते, त्याप्रमाणे सुद्धा झाडांना मोठं होण्यासाठी, झाडांचं वाढ होण्यासाठी अन्न, हवा, अन्न म्हणजेच काय सूर्यप्रकाश, माती आणि पाणी या सगळ्या गोष्टीतून त्यांना अन्न मिळतं. सूर्यप्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण ही क्रिया होते आणि त्यातून झाडाची पाने अन्न तयार करतात, त्यामुळे पूर्ण झाड वाढू लागतं आणि झाडाची मुळं जी आहेत जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि पानाच्या टोकापर्यंत सगळीकडे हे पाणी ते पुरवत असतात. झाड काय काय करतं माहितीये का तुम्हाला, किती प्रकारे आपल्या उपयोगी आहे, झाडांचे उपयोग माहिती आहेत का, माहिती आहेत, सांगाल का मग. हा काय काय आहेत, सावली देते, बरोबर आहे, फळं देते, अजून, हा बरोबर आहे, फुलं देते, अजून काय काय देते बरं, लाकूड पण देते, हो की नाही. झाड तर आपल्याला सावली तर सर्वात महत्वाची देतेस की नाही, त्याचबरोबर आपल्याला जगण्यासाठी काय गरज आहे, काय गरज आहे सांगा बघू. महत्वाची गोष्ट आहे, कोणती आहे ती, निसर्गामधून फ्री मिळते आपल्याला ऑक्सिजन. कुणामुळे मिळतं बरं ते ऑक्सिजन, झाडांमुळं. जर झाडं जर नसली असती तर ऑक्सिजन मिळालं असतं का. हे ऋतुमान वगैरे जसं आहेत सध्याला, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, अशीच राहिली असते का. झाडामुळं जसं ऑक्सिजन मिळतं की नाही, पाऊस पाडायला देखील झाडं खूप मोठी मदत करतात. जमिनीमध्ये पाणी टिकून राहणे गरजेचं असतं. पाऊस पडलं की सगळं पाणी वाहून जातं, परंतु झाडाची मुळं पाणी टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा खूप मदत करतात. जमिनीची धूप होऊ देत नाही. धूप होणे म्हणजेच काय, माती उडून जाणे. जेव्हा वारा जोरात वाहतो तेव्हा जमिनीवरची वरचं जे लेयर असतं, वरचा जो थर असतो तो हवेने उडतो. मोठ्या वाऱ्याने किंवा छोट्या वाऱ्याने सुद्धा थोडं थोडं काय उडत असतात. इवन नदीचं पाणी, जर नदीनं पूर वगैरे आलं तर पाण्याबरोबर सुद्धा माती बऱ्याच वेळेला वाहून जाते. परंतु जिथं झाडं भरपूर असतात ते काय करतात, जमिनीतली मुळं जी असतात ना झाडाची, घट्ट असतात, जमिनीला पकडलेली असतात, त्यामुळे तिथल्या जमिनीची जास्त झीज होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने किमान प्रत्येक वर्षाला म्हणते बरं का मी, कमीत कमी एका वर्षामध्ये एक झाड लावायलाच पाहिजे. आणि ते नुसतं लावून सोडायचं नाही आपल्याला, तर त्या झाडाचं संगोपन सुद्धा करायचंय. म्हणजे रोज जाऊन त्याला पाणी घालणे, वेळोवेळी त्याच्या आजूबाजूचा जो तण आलेला असतो तो काढणे, झाडाची जी फांदी वगैरे असतात त्याला व्यवस्थित बांधणे, त्याला मोठं होण्यासाठी आपल्याला थोडं थोडं मदत करणे. आता बघा ना, तुमच्या अंगणामध्ये एखादं तुम्ही झाड लावलं असेल तर त्याला वाढवण्यासाठी तुम्ही मदत करता की नाही. आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा त्या झाडाचं कटिंग करणे असेल, त्याला रोजच्या रोज पाणी घालणं असेल, त्याला खत पाणी करणं असेल, करतो की नाही आपण. मग बऱ्याच लोकांकडे काय होतं माहितीये का, मोठं अंगणच नसतं की झाड लावायला. मग कुठं आम्ही झाड लावायचं बरं, हा प्रश्न पडतो, हो की नाही, बऱ्याच जणांना पडतो. मग आपण काय करतो, छोटंसं बाग म्हणून छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये
झाड लावतो ते पण आपल्याला ऑक्सिजन देतातच, परंतु मोठ्या झाडांची आवश्यकता आपल्याला खूप खूप आहे. एकतर पावसासाठी, निसर्ग व्यवस्थित चालण्यासाठी आणि भरपूर ऑक्सिजन मिळण्यासाठी. त्यामुळे प्रत्येकजण एक झाड किमान लावायला हवं. जिथं जिथं आपल्याला शक्य होईल तिथं तिथं झाडं लावायला पाहिजे. एवढंच नाही, जेव्हा आपण प्रवासाला वगैरे जात असतो तेव्हा आपल्याकडे बऱ्याच आपण अगोदर खाल्लेल्या फळांची बिया असतात, जसे की चिक्कूचे बिया, आंबे खाल्ल्यानंतर आंब्याच्या कोळी असतात, सीताफळाच्या बिया असतात. मग ते आपण असे टाकून न देता साठवून ठेवायला हवं. ते ओनात थोडंसं वाळवून मग जेव्हा आपण प्रवासाला जातो तेव्हा आपण बघा, रेल्वेने जात असताना किंवा रस्त्याच्या कडेने बरीच जागा अशी ओसाड असते, जास्त झाडं नसतात. मग जाता जाता जर आपण ते बिया असं टाकत जर गेलो पावसाळ्याच्या अगोदर, जर आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जातो त्यावेळेला, मग पुढे पाऊस आल्यानंतर काय होतं, त्या बियांना अंकुर फुटून त्याला त्याचं झाडामध्ये सुद्धा रूपांतर होण्यासाठी मदत होतं निसर्गाच्या कृपेने. बरेच ठिकाणी काय होतं, पक्ष्यांच्या मदतीमुळे जंगल तयार होतं. तुम्हाला माहिती आहे का पक्षी जाऊन झाडं लावतात का? नाही, परंतु त्यांच्यामुळे अनेक मोठे जंगल सुद्धा तयार होतात. कसं कसं माहिती आहे का, ते खातात पक्षी, आणि जेव्हा ते उडत जातात दुसऱ्या ठिकाणी जाऊन बिया टाकले जातात किंवा चोचेत धरून जाताना म्हणा, इवन पक्ष्यांच्या विष्ठेमधून बिया पडतात, त्यामुळे सुद्धा काय होतं, अनेक बियांमुळे, असं पडलेल्या बियांमुळे जंगलामध्ये वेगवेगळी झाडे येतात आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होतो. आपल्या शहरामध्ये शक्यतो आपल्या सोलापूर शहरामध्ये भरपूर अशी हिरवी झाडी असायला हवी, भरपूर झाडांचं प्रमाण असायला हवं. त्यासाठी हे काम आपल्याला करायचं आहे. जेव्हा जेव्हा महत्त्वाचे क्षण असेल, जसं की आता बघा तुमचा वाढदिवस असेल, मग आठवणीसाठी एक झाड लावायला काय हरकत आहे? त्या वाढदिवसाच्या दिवशी आनंदाचा क्षण तर आहेच. आणि प्रत्येक वर्षाला जर आपण एक झाड लावत गेलो तर आपल्या स्मार्ट सिटी ग्रीन सिटी होईल. चांगली आहे ना कल्पना? अगदी अगदी आठवणीने तुम्ही करायचं आहे. एक एक झाड प्रत्येक वर्षी लावायचं आहे आणि त्याचं संगोपन पण करायचं आहे. आणि जर जागा नसेल तर मंदिर असेल किंवा रस्त्याच्या बाजूला तिथल्या लोकांना वगैरे विचारून आपण लावू सुद्धा शकतो. असे प्रयत्न जर आपण केलो तर आपल्या इथे ऑक्सिजनची कमतरता सुद्धा येणार नाही आणि निसर्गामध्ये बदल नाही होणार. आताच बघा ना, आता सध्याला जून चालू आहे, परंतु पाऊस आहे का आपल्याकडे? हवा तसा नाहीये, हो की नाही? का बरं नाहीये? झाडांचं प्रमाण कमी असल्यामुळे. मग त्यासाठी जर आपण भरपूर झाडं लावलो, पावसाळ्यामध्ये योग्य वेळेला पाऊस येईल, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सावली सुद्धा मिळेल, हो की नाही? अनेक फायदे आपल्याला झाडांमुळे मिळतात. पुन्हा एकदा वाक्य वाचूया. मुलगी, काका तुम्ही काय करता? काका पण तेवढ्याच नम्रतेने सांगत आहेत, मी झाडाला पाणी घालतो, बघा किती छान त्यांनी त्यांचं गार्डन सजवलेलं आहे की नाही. घरासमोर अंगणात भरपूर सगळीकडे कुंड ठेवलेले आहेत, जमिनीवरती सुद्धा पण झाडे वगैरे लावलेलं आहे. पुढचं वाक्य, आजी, आजीचं वाक्य आहे, तू कुठे चाललीस? मुलगी, मी शाळेत चालले. संवाद साधणे, आपल्या मोठ्या लोकांशी संवाद साधणे गरजेचे आहे. मुलगा, आई याला काय म्हणतात? आई याला फुलदाणी म्हणतात. मुलगी, तू कापडी पिशवी का घेतलीस? मुलगा, आता प्लास्टिकचा वापर करायचा नाही. बघा या लेसन मधून, एवढ्या छोट्या लेसन मधून, चार पाच चित्रामधून आपल्याला किती महत्त्वाचे संदेश मिळाले की नाही. झाडं लावणे, शाळेकडून आपल्याला मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानाच्या अनेक गोष्टी आपण इथे शिकतो शाळेतून. बरेच जण इवन शाळेने आपण बाहेर सुद्धा शिकत असतो, परंतु शाळेत येतो तेव्हा अनेक रूल फॉलो करतो, नियमामध्ये जगतो, हो की नाही? शाळा म्हणजे काय? नियमामध्ये कसं जगायचं याची मोठी प्रतिकृतीच म्हणजेच शाळा आहे. आपल्याला योग्य वळण लावणे, योग्य दिशेने जाण्यासाठी मदत करणारी ही आपली शाळा आहे. झाडं लावणे, मोठ्यांशी सुसंवाद कसं साधणे, अशा अनेक गोष्टी आपण काय केलेला आहो, या लेसनमध्ये शिकलेलो आहोत. एक छोटंसं दोन वाक्याची मी कविता तुमच्याकडे म्हणते, अगदी दोन ओळीचंच आहे. ही आवडते मज मनापासूनी शाळा, शाळेवरती बरं का, ही आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते मज लाविते माऊली जसा लळा. म्हणजे आई जसं आपल्याला लळा लावते की नाही, तसेच शाळा ही आपल्याला काय करते, लळा लावते. तर आजच्या या पाठामध्ये आपण संवाद कसा साधायचा हे शिकलेलो आहोत. पुढच्या पाठामध्ये प्रश्न उत्तरे बघूयात आपण. घरी राहायचं आहे, वाचन लेखन व्यवस्थित करायचं आहे, आनंदी राहायचं आहे. नमस्कार.